पण वरळीमध्ये जे काही आपण चांगलं केलं आहे ते मोडण्याचा प्रयत्न आहे, तोडण्याचा प्रयत्न आहे. पण मी आज त्यांना सांगतो, कितीही मोडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न केला तरी एकजूट आणि हे प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही तोडू शकत नाही. बॅनर काढले मी उलट चांगलं आहे, बॅनर काढले ना काढू द्या, पण बॅनर काढले तरी आपल्याला कोणी ह्या लोकांच्या हृदयातून काढू शकत नाही. हम उनके दिल में है, जे लुटारे बसलेले आहेत, जे गद्दार बसलेले आहेत, जे बापचोर बसलेले आहेत. अजून काही आहे का? गद्दार 40 आमच्या इंडस्ट्रीवर येऊन बसतात, पैसे मागतात, आमची इंडस्ट्री कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतात, पैसे मागत असतात, सतत दादागिरी करत असतात. आम्ही जायचं कोणाकडे? गद्दारांनी नाव चोरलं, चिन्ह चोरलं, खुर्च्या चोरल्या, पण हे प्रेम कोणी चोरू शकत नाही. आज हे वर्णींनी दाखवलेलं आहे. आज आत्ता बोलत असताना अरविंद सावंत साहेब म्हणत होते, मला सांगत होते की माझ्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. असं काही नाही आहे मला, पण मला पान वगैरे हलवायचं नाही, हलवायचं ते ह्या गद्दारांना हलवून ठेवायचं, ह्या सरकारला हलवून ठेवायचं आहे. ऐकून आलं? इथून नाही येते, मागून नाही येते, तिथून नाही येते. 50 खोके, 50 खोके, 50 खोके. उद्याचं आमचं काम झालेलं आहे, कारण विधानसभेचं अधिवेशन म्हटल्यानंतर गेले 2 अधिवेशन आम्ही पायऱ्यांवर बसलेलो आहोत आणि ही घोषणा देतो 50 खोके. आणि आम्ही असं बोलल्यानंतर ज्यांनी खोके घेतलेले आहेत ते असे बाजूनी कोपऱ्यातून वगैरे पळून जातात. आता उद्याचा आवाज पोचलेला आहे त्यांच्यापर्यंत, पण अजून एक सुद्धा माणूस बोलत नाही त्या गद्दारांमधून की खोक्यांना आम्ही हात नाही लावला. बघा कसे निर्लज्ज आहेत. पण आज या वरळीमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आपला जो शिवसंवाद यात्रा जी आहे, इकडचा स्थानिक आमदार म्हणून मी मंचावरच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. मध्यंतरीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक वेगळ्या वेगळ्या मतदारसंघांमध्ये गेलो. म्हणजे आपले आहेत जे आपले गद्दार झाले आता त्यांच्या पण मतदारसंघात गेलो आणि असंच वातावरण सगळीकडे दिसत आहे. पण आज अधिकृतरित्या भास्कर जाधव साहेब आपलं माझ्या मतदारसंघात मी स्वागत करत आहे. सहसा तुम्ही माझं करत असता तुमच्या मतदारसंघात. सुषमाताई तुमचं देखील स्वागत करत आहे. बाकीचे तर आपले सगळेच घरचेच आहेत तरी देखील स्वागत करत आहे. हे मैदान ऐतिहासिक आहे, जांबोरी मैदान अर्थात जे आमचे इकडचे वरळीचे आहेत. बरं, इकडचे वरळीचे किती आहेत? भायखळा, शिवडी, इथे कोणी झारखंडमधून कोळी टोपी घातलेला नाही ना? कोणी त्या सभेसारखं दुसऱ्या इकडून तिकडून आणलेलं नाही ना? हाडामासाचे सगळे शिवसैनिक आहेत. आता बघा जरा, प्रश्न सांगतो मी, तुम्ही त्यांची गर्दी खुर्च्यांची दाखवली, आता आमची गर्दी लोकांची दाखवा, जनतेची दाखवा. आणि हा कार्यकर्ता मेळावा आहे, ही सभा नाही आहे. शिवसंवाद यात्रेत वेगळ्या वेगळ्या लोकांशी आम्ही बोलत आहोत, कधी शेतकऱ्यांशी, कधी महिलांशी, कधी तरुणांशी कॉलेजमध्ये जाऊन, कधी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलत आहोत. तसं मुंबईत आल्यानंतर आम्ही 3 मतदारसंघांचे मेळावे करत आहेत जिथे कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधत आहोत. इथेच बाजूला आपली BDD आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी जेव्हा जेव्हा येत असतो, ह्या मार्गावरनं जात असतो, जांबोरी मैदानमध्ये येत असतो, आनंद मनाला एवढा असतो की जिथे माझ्यासोबत 2 साथीदार अर्थात 3 साथीदार इथे, आशिष चेंबूरकर साहेब आहेत, सुनीलजी आहेत, सचिनजी आहेत, खासदार साहेब आहेतच आहेत, आणि सगळे आपले नगरसेवक, सगळे शिवसैनिकांनी जे 25 वर्ष स्वप्न बघितलं BDD चाळीचं, ते आपण आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळी आपण ते करून दाखवलं आणि ते काम सुरू झालेलं आहे, ह्याचा मला अभिमान वाटतो. मला वाटतं ह्याच मैदानावर आपण भूमिपूजन केलं आणि इथे जी क्रेन दिसत आहे ही आणि इथे ज्या इमारतींचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे, ही आपल्या BDDकरांची तिकडची स्वप्नपूर्ती आहे. अनेक लोक जी वर्षानुवर्ष स्वप्न बघत होती
की चांगल्या घर चांगली घरं कधी मिळणार, मग तिकडचे वर्षानुवर्ष राहत असणारे पोलीस परिवार असतील, सरकारी नोकरीला असणारे कुटुंब असतील, आपले इतर स्थानिक नागरिक असतील, मुंबईकर असतील, हे सगळे जी स्वप्न बघत होते, मग इकडचं BDD आहे, आपलं नाम जोशीचं आहे, वडाळ्यातलं आहे, ही स्वप्नपूर्ती आपण सुरुवात ह्या जांबोरी मैदानातून केली. तसंच ह्याच जांबोरी मैदानामध्ये मी जेव्हा इथे रक्तदान शिबिरला आलेलो आणि वेगळ्या वेगळ्या कारणासाठी जेव्हा येत असतो, तेव्हा इकडे काही मुलं खेळत होती, क्रिकेट खेळत होती, आणि मला त्यांनी सांगितलं, आदित्यजी इथे मला चांगलं पिच करून पाहिजे. तेव्हा माझ्या फंडातून असेल, आपल्या दोन्ही विधान परिषदांच्या आमदारच्या फंडातून असेल, आपण हे मैदान चांगलं करून घेतलेलं, मला वाटतं 2.5 कोटी खर्च करून हे मैदान कदाचित मॉडेल मैदान असं केलेलं. पण दुःख ह्या गोष्टीचं आहे की एक जो सत्ताधारी पक्ष बसलेला आहे आत्ता, तुम्हाला माहिती आहे कोण आहे, कोण आहे, त्यांनी इथे अनेक कार्यक्रम घेतले. खरं 2.5 वर्ष आपण एक सुद्धा कार्यक्रम घेतला नाही, कारण माझी इथे हे होती की इथे आपण कार्यक्रम न घेता स्थानिक नागरिकांसाठी असेल, BDDकरांसाठी असेल, आपण चांगलं इथे मैदान मोकळं ठेवूया, खेळण्यासारखं ठेवूया. पण या मैदानाची अशी वाट लावून टाकली, अशी वाट लावून टाकली की कुठचं दिवाळीचा त्यांनी कार्यक्रम केला, अजून एक दोन कार्यक्रम केले, ह्या वर्षात पण देखील कार्यक्रम करणार आहेत. पण वरळीमध्ये जे काही आपण चांगलं केलं आहे ते मोडण्याचा प्रयत्न आहे, तोडण्याचा प्रयत्न आहे. पण मी आज त्यांना सांगतो, कितीही मोडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न केला तर ही एकजूट आणि हे प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही तोडू शकत नाही. गरज नाही लागणार. पण हेच मी सगळीकडे सांगत फिरत आहे की जी मुंबई आपण जपत आलो, जोपासत आलो, ज्या मुंबईला आपण पुढे नेण्याचं काम केलं, आज हे गद्दार आणि हे भाजप सरकार कुठे ना कुठेतरी दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या मुंबईला आपण पुढे नेण्याचं काम केलं, ज्या महाराष्ट्राला आपण पुढे नेण्याचं काम केलं, सुवर्ण काळात पुढे नेण्याचं काम केलं, चांगल्या उपलब्ध संधी आणण्याचा प्रयत्न केला, उद्योग क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल, सगळीकडे जी काही आपण कामं करत होतो ती कामं ह्यांनी संपून टाकायचा प्रयत्न केला, स्थगिती देण्याचा प्रयत्न केला, बंद करण्याचा प्रयत्न केला. आता ह्याच वरळीमध्ये जर बघायचं झालं, आणि वरळीचा आमदार म्हणून मी सांगू शकतो, प्रत्येक गल्लीत मला न्या, तुम्ही कुठे ना कुठेतरी आपलं चांगलं काम झालेलंच आहे, मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो. मग आमच्या कोळीवाड्यात न्या, आमच्या BDD चाळीत न्या, इथे पोलीस कॅम्पात न्या, इथे अनेक वेगळ्या वेगळ्या गल्ल्यांमध्ये जरी गेलं तर ते तुम्हाला कळेल की शिवसेनेचं इथे काम झालेलं, आणि मी म्हणजे मी नाही तर शिवसेना आणि शिवसेनेने इथे काम केलेलं आहे, हे तुम्हाला प्रत्येक वरळीकर सांगेल आणि तुम्हाला अभिमानाने सांगेल की होय, माझ्या शिवसेनेने काम केलेलं आहे. इकडचं येताना मी वरळी शिवडी कनेक्टर बघत होतो, पांडुरंग बुधकर मार्गवर ब्युटिफिकेशन जे केलं ते बघत होतो, सुशोभीकरण अनेक वेगळ्या वेगळ्या छोट्या मैदानांमध्ये केलं असेल, फुटपाथवर केलं असेल, भिंती रंगवल्या असतील, आपली अभ्यास गल्ली त्याचं कौतुक वेगळ्या वेगळ्या पेपरमध्ये झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत. पण हे सगळं होत असताना सगळं लक्ष जे लागलेलं आहे ते वरळीत कार्यक्रम करायचे, भाजपचं असेल किंवा गद्दार गँगचं असेल, वरळीतच कार्यक्रम करायचे आणि वरळीतच खर्च व्हायचा. मी तर मोठं एक होर्डिंग लावणार आहे, होऊ द्या खर्च. बघितलीत की नाही गेल्या 6-7 महिन्यामध्ये अनेक वेगळे वेगळे कटआउट बॅनर होर्डिंग मोठे मोठे लावलेले आहेत, मोठे मोठे होर्डिंग 25 फुटाचे 30-30 फुटाचे कटआउट्स लावलेले आहेत की काय, की बघा आम्ही इथे हा कार्यक्रम करतोय, तो कार्यक्रम करतोय. मी आपल्या सगळ्या नगरसेवकांना बोलवलं, मी आपल्या सगळ्या शाखा प्रमुखांना बोलवलं आणि सांगितलं ह्यांनी कितीही कटआउट लावू द्या, बॅनर लावू द्या, आपण वरळीला सुंदर ठेवलेलं आहे, स्वच्छ ठेवलेलं आहे, आपण जास्ती बॅनर आणि कटआउट लावायचे नाहीत, कारण ही मुंबईची संस्कृती नाही आहे. हे ना, जेवढा खर्च करायचा तो करू दे, जेवढे पैसे उडवायचे ते उडू दे, उधळपट्टी व्हायची ती होऊ दे, पैसा फुकट जाणार आहे तो त्यांचा जाणार आहे, पण आपलं जे आहे ते आपली जनता, आपलं धन आहे आणि ही जनधन आपल्या समोर बसलेलं आहे, हे आपले आशीर्वाद आहेत. आणि म्हणून जेव्हा मला सांगितलं गेलं, आज सकाळी देखील मला संकेत आणि संदीपचा मेसेज आला, विशालचा मला मेसेज आला, युवा सैनिकांचा मला मेसेज आला की आदित्यजी आपण जे होर्डिंग्स लावलेले आपल्या सभेसाठी, ते सभेचे होर्डिंग पोलिसांनी 4 वाजता काढले, BMC येऊन साफसफाई केली, इथे मैदानात काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना एकच सांगितलं, डर अच्छा है. त्यांच्या मनामध्ये जी भीती बसली ना, त्याचमुळे हे सगळं करायला लावतात. यंत्रणेचा वापर जो चाललेला आहे तो एवढा भयानकपणे चाललेला आहे, काल परवाकडची बातमी आहे मला वाटतं पुण्यामध्ये देखील, जिथे निवडणुका होत्या तिथे पैशांचा वाटप देखील ह्याच यंत्रणेकडून सुरू आहे. सरकारी यंत्रणा वापरल्या जात आहेत, पोलिसांचा दबाव टाकला जातोय, केसेस उघडल्या जात आहेत, 15-20 वर्षापूर्वीच्या केसेस काढल्या जात आहेत, लोकांना तडीपार्या केल्या जात आहेत, नोटिसा मारल्या जात आहेत. पण ह्याचं कारण एक आणि एकच आहे, जेव्हा तुमच्या मागे सरकारचं हात धुऊन लागतं, तुम्ही समजून घ्या की सामान्य शिवसैनिकाला हे गद्दार सरकार घाबरतं. ही आपली ताकद आहे,
हे आपलं ऐश्वर आहे की हे सगळे आपल्याला घाबरतात आणि म्हणून बॅनर काढले. मी उलं चांगलं आहे, बॅनर काढले ना काढू द्या. पण बॅनर काढले तरी आपल्याला कोणी ह्या लोकांच्या हृदयातून काढू शकत नाही. हम उनके दिल में है. पण किती किती हुकुमशाही करायची. लोकशाहीला संपवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, जो आम्ही सतत बोलत आहोत, आणि हे सगळ्याच सभेंमध्ये मी घेतो, आणि खास करून मुंबईत आल्यानंतर मुंबईबद्दल बोलणं गरजेचं असतं. कारण जसं 2.5 वर्षाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी दाखवलं, जगाला दाखवलं की मुख्यमंत्र्यांनी वागायला कसं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी काम कसं करायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी जे कार्य असतं त्यांचं ते कसं करायला पाहिजे, कसं पार पाडायला पाहिजे, जगाला दाखवलं. तेच आपण 25 वर्ष मुंबईला दाखवत आलेलो आहे. मुंबईचा विश्वास जिंकत आलो आहे की शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना. जर चांगलं काही घडवायचं असेल मुंबईत तर शिवसेनेला मतदान करा, आणि हे आपण जनतेला सांगत आलो. जनता आपल्यावर विश्वास ठेवत आलेली आहे. आज त्या 2.5 वर्षाची आठवण करत असताना वरळीत आल्यानंतर जेव्हा जेव्हा मी वरळीत येतो आणि खास करून कोळीवाड्यात जातो, इथे हरीश वरळीकर जी आहेत, हेमांगीताई आहेत, मला आठवतं तो दिवस. आजच सचिनजी आणि मी एका बैठकीत होतो, मला अजित पवार साहेबांवर बैठकीत होतो, दादांवर बैठकीत होतो, आणि तोच दिवस आम्ही आठवत होतो जेव्हा कोविडची पहिली केस आपल्याला त्या वरळीत मिळालेली कोळीवाड्यात होती. भीतीदायक वातावरण होतं, कारण कोळीवाडा म्हटल्यानंतर आपले दरवाजे सगळे खुले असतात, एकमेकांबरोबर आपण बोलत असतो, गप्पा मारत असतो, बसत असतो, एकमेकांच्या घरीदारी जात असतो, गल्ल्या छोट्यात एक असा रस्ता आहे, आणि हे सगळं वातावरण खेळीमेळीचं असताना तिथे कोविडचं जेव्हा उद्भव झाला तेव्हा ह्याच वरळीमध्ये देशातली कदाचित पहिलं कन्सिलमेंट झोन आपण कोळीवाड्यात केला. माहिती नव्हतं आपल्याला कन्सिलमेंट झोन म्हणजे काय असतं, एखादा एरिया सील करणं म्हणजे काय असतं, लोकांना तिथे बंदिस्त ठेवणं म्हणजे काय असतं, आणि त्यांच्याच हितासाठी बंदिस्त ठेवणं म्हणजे काय असतं. लोकशाहीला जपून, लोकांचे आवाज ऐकून, लोकांची सेवा करत तिथे लोकांना आपण लॉकडाऊनमध्ये ठेवतो काय असतं हे माहिती नसताना कदाचित आशिया खंडातलं पहिलं उदाहरण आपल्या कोळीवाड्यातलं असेल. मग रात्री आम्हाला फोन यायचे, कुठे दूध कमी पडतंय, कुठे बिस्किटं कमी पडतात, कुठे चहाचं काहीतरी कमतरता होती, गॅस सिलेंडर कसे पोचवायचे, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही मात करून प्रत्येक दिवशी, मला आठवतं दिवस रात्र 24 तास एक करून आम्ही तिथे काम केलेले, सेवा केलेली आहे, आणि ते देखील प्रत्येक कोळीवाड्यात जे जे राहतात त्यांच्या मनामध्ये आहे. तसंच ह्या वरळीमध्ये कोळीवाड्याचे जे केसेस वाढत होते आपल्या इतर BDDमध्ये केसेस वाढायला लागल्या. डॉक्टर आपण घरोघरी पोहोचवायला लागलो, चेकअप प्रत्येक माणसाचा करायला लागलो, प्रत्येक व्यक्तीचा करायला लागलो. आणि मग मला वॉर्ड ऑफिसरने विचारलं की आदित्यजी आपण इथे हॉस्पिटल बनवूया का. मी बोललो हॉस्पिटल बनवायचं कसं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि आम्ही त्यांना विचारलं आम्ही हॉस्पिटल बनवू का, तर बनवायचं कुठे, तर कदाचित NECI डोम हे मुंबईतलं नाही तर महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं नाही तर आपल्या पूर्ण आशिया खंडातलं मोबाईल हॉस्पिटलमध्ये पहिलं हॉस्पिटल हे आपल्या NECI वरळीमध्ये झालं. अनेक लोक ज्यांना इथे कोविड होऊन गेला असेल, मला पण कोविड होऊन गेलेलं, पण आपण कितीतरी लोक NECI डोममध्ये जात होतात, पोदार हॉस्पिटलमध्ये जात होतात. देशाला आपण जो मार्ग दाखवला की कोविडचा काळ जो असतो, संकट कसं असतं आणि त्याच्यावर मात कशी करायची, मला अजूनही आठवतं जेव्हा दिल्लीमधून टीम यायच्या, लव अगरवाल साहेब असतील किंवा अनेक लोक वेगळे वेगळे यायचे, ते मुंबईत उतरल्यानंतर पहिलं जायचे ते आपल्या NECI डोममध्ये जायचे बघायला की तुम्ही हॉस्पिटल जे बनवले ते कसं बनवले सांगा, तेच हॉस्पिटल आम्हाला देशभरात तसंच रेप्लिकेट करायचं आहे. हे आपण केलं तिथे, शिवसेनेने केलं, आपल्या महाविकास आघाडी सरकारने केलं, तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केलं. कारण हा जो विश्वास आहे एकमेकांवर, तो हाच एवढा पक्का विश्वास बसलेला आहे की आपण एकमेकांचा विश्वास तोडू शकत नाही, तडा देणार नाही या विश्वासाला आणि एकमेकांना लुटणार नाही. पण हे जे बसलेले आहेत आत्ता, जे लुटारे बसलेले आहेत, जे गद्दार बसलेले आहेत, जे बापचोर बसलेले आहेत, अजून काही आहे का, अलीबाबा आकडा बरोबर 40 झालेला आहे, अलीबाबा और बरोबर ना, जाऊ दे आता जास्ती नाही, एवढं पुरेसं आहे त्यांना, त्यांच्या लायकीप्रमाणे आपण बोलायचं असतं, शब्द वाया घालू नका. पण आज जे बसलेले आहेत ह्या खुर्चीवर मुख्यमंत्री म्हणून, जे घटना बाह्य आहेत, आणि तुम्हाला आज पण मी सांगतो, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहे की सरकार जे गद्दारांचं सरकार बसलेलं आहे हे सरकार हे अल्प आयुचं सरकार आहे, हे कोसळणार म्हणजे कोसळणारच, हे कोसळणार आहे सरकार, हे थोड्या दिवसाचं सरकार आहे, त्यांच्यामध्ये भांडणं लागली आहेत. आज पण तुम्ही बघा, उद्या अधिवेशन आहे, भास्कर जाधव साहेब तुम्हाला लिहून देतो, उद्या जेव्हा आपण आमदार म्हणून सगळे जेव्हा त्या विधानभवनात जाऊ ना, तेव्हा त्यांच्याच मित्रपक्ष जो नवीन त्यांना मित्रपक्ष बनलेला आहे त्यांचा, त्यांचेच काही लोक आपल्याकडे येतात आणि ह्या गद्दारांचे घोटाळे आपल्या हातात देतात.
ही खरी आहे, खरी गोष्ट आहे. मी लावालावी करत नाही आहे. सत्य परिस्थिती तुम्ही बघा. मी जे बोलतोय ते खोटं बोलतोय का मला सांगा. G20ची बैठक होती. G20ची बैठक असताना वेगळेवेगळे अँबॅसेडर देशदूत आपल्या राज्यामध्ये येणार होते. मुख्यमंत्री म्हणून जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते त्यांना भेटणार होते. बरोबर एक दिवस आधी सगळ्या पेपरना बातमी मिळाली की निर्भया फंडातून ज्या पोलिसांच्या गाड्या घेतलेल्या ते ह्या 40 गद्दारांच्या ड्युटीवर लावल्या. पोलिसांच्या गाड्या कुठच्या ड्युटीवर जातात, कुठची गाडी कुठच्या फंडातून घेतली हे साधारण सर्वसाधारण माणसाला कळूच शकत नाही. मी साधी एक RTA टाकायला सांगितली होती इंडस्ट्री डिपार्टमेंटवर, त्याला 1.5 महिना लागला, मला अपीलमध्ये जायला लागलं. मग बरोबर G20 व्हायच्या आधी एक दिवस आधी निर्भय फंडाची बातमी मुख्यमंत्र्यांना बदनाम करणारी हे पेपरमध्ये येते कशी आणि कुठून? जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं तेव्हा नागपूरमधले NIT जमीनाचं जमीन आणि भूखंड जो आहे तिथे त्याचा घोटाळा 90 कोटीचा आमच्या हातात आला कुठून? जेव्हा देशातले सर्वोच्च नेते आपल्या राज्यामध्ये येत असतात उद्घाटनासाठी असेल, भूमिपूजनासाठी असतील, बरोबर एक दिवस आधी एक पहिल्यांदा ठाण्याचे भाजपचे आमदार ठाणे महानगरपालिकेवर चौकशी मागतात, तर दुसऱ्यांदा दुसरे भाजपचे आमदार ह्या आत्ताच्या प्रशासकावर चौकशी मागतात. हे येतं कुठून? आणि म्हणून जे गद्दार आहेत त्यांनी पण समजून घ्यावं, हा थोड्या दिवसाचा खेळ आहे. खरं तर त्यांनी VRS घेतलेली आहे हे त्यांना कळलंच नाही आहे. VRS घेतलेली आहे त्यांना कळलंच नाही आहे. गेम ओव्हर, हे संपलेलं आहे. हे थोड्या दिवसाचा खेळ आहे, त्यांना वापरलं जात आहे. आणि शेवटचा त्यांचा वापर आपलं नाव आणि आपलं चिन्ह घेण्यासाठी होता. पण आज पण मी तुम्हाला सांगतोय, नाव घ्या चिन्ह घ्या. आता मला वाटतं परवा कालच मुख्यमंत्री दिल्लीला काही थोड्या वेळासाठी गेलेले, की आज मी थोडी विचारपूस केली की आता कशासाठी गेलेले बाबा तुम्ही? प्रत्येक वेळी तुम्ही दिल्लीला जाता स्वतःसाठी काहीतरी मागता. तर मला त्यांच्या सेक्रेटरीनी मेसेज केला की साहेब आता सगळं मागून झालं, आता नुसतं त्यांना विचारतात ठाकरे आडनाव मिळेल का. कसं चालणार आपलं राज्य? कुठे चाललं आपला देश? हे जे वातावरण बनत चाललंय आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये हे लोकशाहीला घातक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते संविधान बाजूला ठेवण्याचं काम आणि आपल्याचा अपमान करण्याचं काम हे गद्दार सरकार करत आहे, ह्याचं दुःख मला होत आहे. पण आज या मुंबईमध्ये फिरत असताना मला दुःख या गोष्टीचं होतं की जे वर्डी शिवडी कनेक्टरचं काम असेल, कोस्टल रोडचं काम असेल, MTHL काम असेल, अनेक वेगळेवेगळे उद्यानं असतील, उद्यानपूल असतील, मैदानं असतील, फुटपाथ असतील, डिवायडर असतील, ह्या सगळ्याची जी कामं आपण घेतलेली हाती घेतलेली कामं करत होतो ही कामं ह्यांना स्थगिती देऊन पुन्हा एकदा काही काही ठिकाणी टेंडर काढत आहेत. का? तर एस्केलेशनची कॉस्ट त्यांना मिळायला पाहिजे आणि ह्यांचे ठेकेदार तिथे बसले पाहिजेत. हे खरं तर सरकार जे मध्यंतरीच्या काळात कोणी बोलत होतं ED सरकार आहे, ED सरकार आहे, आता नाव बदललेलं आहे त्याचं. आता BC सरकार झालेलं आहे, बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सरकार झालेलं आहे, ठेकेदारांचं सरकार झालेलं आहे. सोप्या सोप्या गोष्टी आहेत, तुम्ही उदाहरण तुम्हाला सांगतो. पण आठवा आपल्या शिवसेनेचा काळ आणि शिवसेनेची सत्ता. इथे अनेक महापौर, माजी महापौर माझ्या मंचावर बसलेले आहेत, उपमहापौर माझ्या मंचावर बसलेले आहेत, समोर देखील आहेत, इथे विशाखाताही समोर बसलेले आहेत. काही जरी माहीममधले तुम्ही असले तरी आमच्या मंचावर येऊ शकता वर्णीच्या, ठीक आहे, इथे त्या बसलेल्या आहेत. पण त्यांना देखील आठवत असेल की 1997 जेव्हा आपली पहिल्यांदा सरकार बनलं, आपण पुन्हा एकदा महापालिकेत जिंकून आलो, अनेक वर्षानंतर जिंकून आलो, शिवसेनेचा महापौर बसला, तेव्हा 1997 महाराष्ट्र 600 कोटीचा डेफिसिट आपल्या महापालिकेच्या बजेटमध्ये होता. अर्थसंकल्प आपला 600 कोटी कमी होता. त्या दिवसापासून उद्धव साहेबांनी जी आर्थिक घडी बसवली, जे लक्ष घालायला सुरुवात केली, आपले अनेक महापौरांनी, अनेक उपमहापौरांनी, वेगळे वेगळे कमिटीचे चेअरमननी जी आर्थिक घडी बसवायला सुरू केली, ह्याच मुंबईकरांचा पैसा आपण वाया घालवला नाही, तर आज जी आपण महापालिकेला पुढे नेऊन ठेवलेलं आहे 90,000 कोटीचं सरप्लस बजेट आपलं आहे. आणि मी चॅलेंज देतोय तुम्हाला की नुसतं महाराष्ट्र नाही, नुसतं देशात नाही, तर जगभरात मला दाखवा कुठचं एक मुंबई महानगरपालिकेसारखी दुसरी महानगरपालिका जिथे 90,000 कोटीचं सरप्लस बजेट आहे आणि ते तरी देखील तिकडच्या स्थानिक नागरिकांना स्वस्त आणि मस्त सेवा ही मुंबई महानगरपालिकेसारखी दुसरी कुठची महानगरपालिका देते का? उदाहरणं किती देऊ तुम्हाला मी? म्हणजे एका बाजूला मध्यंतरीच्या काळात जी सभा झाली BKC तिथे सगळेच नेते बोलत होते की मुंबई महानगरपालिकेत 90,000 कोटी आहेत, 90,000 कोटीच्या ठेवी आहेत, 90,000 कोटी वापरला कसा जातो, हे कोणाचा पैसा आहे, मुंबईकरांसाठी वापरा. होय, हा मुंबईकरांचाच पैसा आहे आणि तुमच्या सेवेला नाही, हा मुंबईकरांच्या सेवेत आम्ही लावलेला आहे. प्रत्येक बजेट बघा, प्रत्येक अर्थसंकल्प बघा, त्याच्यात बघा प्रत्येक ठिकाणी कदाचित मला वाटतं 12,500 कोटी आपण कोस्टल रोडसाठी ठेवलेले आहेत,
GMLR साठी गोरेगाव मुलुंड लिंक रोड साठी काही पैसे ठेवलेले आहेत. STP ज्याचं काम आपण केलं, उद्घाटन त्यांनी केलं, भूमिपूजन त्यांनी केलं, उद्घाटन आपणच करणार आहोत, त्याच्यासाठी देखील आपण पैसे ठेवलेले आहेत. पण अनेक गोष्टी आपण ज्या देतो ह्या सगळ्या ठेवी बाजूला ठेवून देखील मुंबईकरांना आपण सेवा देत असतो. गेले 25 वर्ष पाण्याचे दर असतील साधारण 11.5 रुपये प्रति पर्सन प्रति 1000 लिटर हे BMCला पडतं, ते मुंबईकरांना आपण किती रुपयात देतो? 3.5 रुपये पर पर्सन पर 1000 लिटरला देतो. म्हणजे किती तफावत आहे बघा, तरी देखील स्वस्त आणि मस्त पाणी आपण मुंबईकरांचं घरपोच करत असतो. BSTने किती लोक इथून प्रवास करतात? किती लोक प्रवास करतात BSTने? सगळे करतात ना. आज मी गाडी चालवत असताना बघितलं, माझ्या बाजूनी जी आपण मुंबईसाठी इलेक्ट्रिक डबल डेकर बस आणली ती माझ्या बाजूनी गेली. मला एवढा आनंद झाला की जी इलेक्ट्रिक डबल डेकर बससाठी उद्धव साहेबांनी मी काम केलं, टेंडर काढलं, आपण ती बस आणली या मुंबईमध्ये. जेव्हा आणत होतो तेव्हा ह्याच भाजपच्या आमदारांनी शिव्या घातल्या आपल्याला, अनेक वेगवेगळे आरोप केले, पण बस आली, सरकार पलटलेलं होतं, उद्घाटन जाऊन त्यांनीच केलं. हे असे सगळे प्रकार चालले आहेत. पण ह्या BSTमध्ये तुम्ही प्रवास करत असताना तुम्ही मला सांगा, 5 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकता तुम्ही? 5 रुपये. आणि AC असेल तर 6 रुपये, बरोबर ना? 10 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात तुम्ही जाऊ शकता? किती? 10 रुपये. 15 किलोमीटर तुम्हाला जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकता? 15 रुपये. आणि 15 किलोमीटरहून जास्ती कुठेही कुठे जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही अक्षरशः 20 रुपयात कुठूनही कुठे जाऊ शकता. जाऊ शकता ना? आता तुम्ही मला कुठचंही जगात दुसरं शहर दाखवा जिथे एवढी स्वस्त आणि चांगली सेवा आपल्या मुंबईसारखी BSTसारखी आहे. आहे कुठे? आहे कुठे? नाहीये. एक स्पीकर बंद पडलं वाटतं. चालू आहे ना? ठीक आहे. नाही, हल्ली आवाज दाबण्याचा प्रकार खूप होत असतो, तरी लोकांना माझ्या मनात काय ते माहिती आहे. पण आपण एका बाजूला BSTला एवढं स्वस्त दरात देत असताना दुसऱ्या बाजूला मी मागच्या वर्षी जेव्हा इंग्लंडला गेलो होतो तिथे एका शहरात एका महापौरांबरोबर बसलेलो आणि त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे बस सेवा ही किती रुपयात आहे, काय नक्की तुमचे दर? तर त्यांनी मला सांगितलं 1 किलोमीटर जायचं असेल तर कमीत कमी 5 पाऊंड वापरायला लागतात. आज 1 पाऊंड म्हणजे 100 रुपये, म्हणजे तुम्ही विचार करा 1 किलोमीटरला किती रुपयांना लागतो. अहो, परवाकडे मी नाशिकला गेलेलो, नाशिक महानगरपालिका ज्यांच्या हातात आहे, गेले 5 वर्ष भाजपकडे आहे, कोण बोललं आम्ही दत्तक घेऊ, कोण बोललं आम्ही ब्लू प्रिंट करू, सगळं सगळं बोलून झालं. पण तिथे देखील एवढी स्वस्त बस सेवा कुठेही दिसत नाही मला. हेच होत असताना दुसरीकडे जर आपण बघितलं तर आरोग्य सेवेत आज जिथे जिथे तुम्ही फोटो बघताय, जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, कोणाच्या बजेटमध्ये होता, कोणी काम केलं ते? आपण केलं. किशोरीताई, तुम्ही महापौर होतात ही आपली संकल्पना होती, आपण त्याचं भूमिपूजन केलं. पण फोटो कोणाचे लावलेत? CM आणि सुपर CM, CM आणि सुपर CM चे. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या फोटोजवर देखील आपल्या बाळासाहेबांचा फोटो किती एकदम असं दिसेल की नाही दिसेल असं लावलेला आहे. पण दोघांचे फोटो मस्त हातात हात धरून असे सगळीकडे हसतायत बिसतायत गुबगुबीत झालेले आहेत. हे कसं चालणार राज्य असं? फसवणुकीचं राज्य किती दिवस तुम्ही चालवणार? पण आपल्या BMCमध्ये आरोग्य सेवा असेल ही देशात सर्वोत्तम आहे. शाळेंमध्ये देखील कदाचित पहिल्यांदा कुठच्याही महानगरपालिकेत नसेल तसं आपण मुंबई महानगरपालिकेत SSC बोर्ड, ICSE बोर्ड, CBSE बोर्ड, IGCSE बोर्ड, IB बोर्ड हा आपण आणलेला आणि ते अभिमानाने मी सांगू शकतो की माझ्या मुंबईकरांसाठी आणलेला आहे, माझ्या मुंबईकरांसाठी आणलेला आहे. तिथे तर आपण निशुल्क आपण करत असतो काम, फ्री फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना एज्युकेशन असतं. कारण माझी भावना हीच आहे की जेव्हा समाज शिकेल तेव्हाच आपण आपल्या समाजामधल्या धर्मामधल्या जातीमधल्या वादांमधून पुढे जाऊ आणि देशाला पुढे नेऊ. अनेक वर्ष जिथे जिथे आपण बघत होतो कधी कधी अशी गलती लागायची, पेपरमध्ये बातमी यायची की 30,000 विद्यार्थी कमी झाले, 40,000 विद्यार्थी कमी झाले. यंदा पहिलं वर्ष असं होतं जिथे 400 सीट्ससाठी 10,000 ॲप्लिकेशन आले आणि आपल्या महापालिकेच्या शाळेनं लॉटरी लावायला लागली, ऑनलाईन लॉटरी आपण लावली. पण हे सगळं आपण एका बाजूला करत असताना दुसऱ्या बाजूला सरकार जेव्हा बदललं, गद्दारांचं सरकार आलं, तेव्हा लॉटरी यांनी कशाची लावलेली आहे? ठेकेदारांची लॉटरी लावलेली आहे, ठेकेदारांची लॉटरी लावलेली आहे. रस्त्याची कामं आज पण मला वाटतं भूमिपूजन काहीतरी केलेलं आहे. फसवणूक सगळीकडे चाललेली आहे, धूळफेक सगळीकडे होत आहे. पण रस्त्याचा जो घोटाळा आहे तो एवढा भयानक घोटाळा आहे. मी जेव्हा हा घोटाळा काढला, लोकांसमोर आणला, 3 पत्रकार परिषदा घेतल्या, तुम्ही विचार करा
6,080 कोटीचा हा घोटाळा आहे. मागच्या ऑगस्टमध्ये ह्यांनी 5,000 कोटीचं टेंडर काढलेलं. किती हजार कोटीचं? 5,000 कोटी. ह्यांचे जे सगळे मित्र आहेत ठेकेदार, ते कोणी ह्या टेंडरमध्ये आले नाहीत का? तर 5,000 कोटी कमी आहेत, तुम्हाला कसं देणार आणि आम्ही कसे घेणार? मग त्यांनी सांगितलं ठीक आहे ठीक आहे, आता हे रद्द करा, आम्ही एस ओ आर पूर्ण बदलतोय. 40% तो एस ओ आर वरती केलं, अबव केलं, आणि साधारणपणे 6,080 कोटीची कामं ह्या आत्ता फेब्रुवारीमध्ये काढली, जानेवारीमध्ये काढली. जानेवारीमध्ये घाईघाईमध्ये काढल्यानंतर 5 पॅकेट केले. आणि किती? 5 पॅकेट. 5 कॉन्ट्रॅक्टरसाठी 5 पॅकेट, प्रत्येकाला 1-1 पॅकेट मिळालं. 8% अबवला मिळालं प्रत्येकाला. आणि जेव्हा मी तो घोटाळा बाहेर काढला तेव्हा बीएमसीने सांगितलं नाही नाही, ह्यांच्या बीडप्रमाणे नाही देणार, आम्ही आमच्या रेटप्रमाणे देऊ, आमच्या दराप्रमाणे देऊ. आणि मुंबईकरांचे आपल्या पत्रकार परिषदेतून 450 कोटी आपण वाचवलेले आहेत, 450 कोटी वाचवलेले आहेत. पण एका बाजूला आहे ना मुंबई विकायला निघालेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण बघताय की महाराष्ट्राला पूर्ण अंधकारात नेत आहेत. जसं मी मुंबईची ह्या गोष्टी करत आहे, बीएसटी बद्दल सांगितलं, शिक्षणाबद्दल सांगितलं, रस्त्यांचा विषय असेल, फुटपाथचा विषय असेल, होय, ह्याच मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी स्वप्नपूर्ती अजून एक केली, वचनपूर्ती अजून एक केली, ती म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांना करमुक्त केलेलं आहे. आपण प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेला आहे मुंबईकरांना. 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स माफ आहे. आणि असंच जसं आपण इथे प्रॉपर्टी टॅक्स माफ केला, करमुक्त केलं, तसंच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर पहिला निर्णय आपण शेतकऱ्यांना देखील कर्जमुक्तीचा घेतला होता. मी जिथे जिथे फिरत आहे, ज्या ज्या बांधावर जात आहे, तिथे शेतकऱ्यांना विचारत आहे, कारण आपण सरकार आपलं जेव्हा महाविकास आघाडीचं होतं तेव्हा 2 लाखापर्यंतची जी कर्ज होती ती माफ केली होती. दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली असेल, गारपीट झाली असेल, ओला दुष्काळ असेल, दुष्काळ असेल, तेव्हा तेव्हा आपण त्यांना मदत केली आणि गरजेची मदत ज्या मिनिटाला पाहिजे त्या मिनिटाला केलेली शेतकऱ्यांना. पण आज तुम्ही शेतांमध्ये जा, बांधावर जा आणि विचारा शेतकरी बांधवांना की त्यांची पुढची पिढी जी आहे, जी माझ्या वयाची असेल किंवा माझ्यापेक्षा कमी जास्ती 5 वर्षाची असेल, त्यांना तुम्हाला शेतकरी बनवायला आवडेल का? तर सगळे एका बाजूला सांगतात की आम्हाला कोणालाही शेतकरी यांना बनवायचं नाही आहे, कोणालाही शेतकरी पुढच्या पिढीला बनवा असं वाटत नाही आहे. मग साहजिक आहे, जर त्यांना शेतकरी बनायचं नसेल तर येणार कुठे? मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल. का? तर आपण रोजगारासाठी मुंबईत येतो. इथे अनेक माझ्या वर्लीमध्ये कोल्हापूरचे देखील बांधव बसलेले आहेत, तिकडे राहतात, इथे देखील असतात. तुम्ही सगळे नोकरीसाठी, आपण रोजगारासाठी आलो, बरोबर आहे. आता तुम्ही मला असं, इथे तरुण मुलं मुली किती बसले? 30 वर्षाच्या आतले, 20 वर्षाच्या आतले, 40 वर्षातले किती आहेत? आहेत ना तुम्ही. आता तुम्ही मला सांगा, ज्या जसं आपण महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा सुभाष देसाई साहेब उद्योगमंत्री होते तेव्हा आपण अभिमानाने सांगायचो की कोविडचं अर्थचक्र जेव्हा बंद पडलेलं, कोविडच्या काळात जेव्हा महाराष्ट्रात काय, देशात काय, जगात काय अर्थचक्र बंद पडलेलं, तेव्हा देखील आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणली. तसं ह्या गेल्या 6 ते 8 महिन्यामध्ये एक सुद्धा रुपया हा महाराष्ट्रात आलाय का? आलाय? एक नवा उद्योग तुम्ही आलेला ऐकलाय? रोजगार आलेला ऐकलाय? नाही आलाय. कारण ज्या राज्यात राजकीय स्थिरता नाही आहे, ज्या राज्यात एवढं गढूलटा आलेली आहे, ज्या राज्यात राजकीय प्रदूषण एवढं वाढलेलं आहे, प्रत्येक उद्योजक मला भेटतो आणि सांगतो आदित्य आत्ता तरी आम्ही महाराष्ट्रात येणार नाही, कारण हे सरकार टिकणार की किती दिवस टिकणार आम्हाला माहितीच नाही. बरं, राज्यात यायचं झालं तर सीएम एक, सुपर सीएम दुसरे, जायचं कोणाकडे? गद्दार 40 आमच्या इंडस्ट्रीवर येऊन बसतात, पैसे मागतात, आमची इंडस्ट्री कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतात, पैसे मागत असतात, सतत दादागिरी करत असतात. आम्ही जायचं कोणाकडे? हाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि म्हणून आम्हाला महाराष्ट्रात यायचंच नाहीये. हे दुःखाचं वातावरण आपल्या राज्यात चाललेलं आहे. तुम्ही मला सांगा, वेदांत फॉक्सकॉनबद्दल किती लोकांनी ऐकलेलं आहे? सगळ्यांनी ऐकलेलं आहे? 2.25 लाख कोटीची गुंतवणूक होती, 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता, तो आपल्या महाराष्ट्रात आपण 100% आणणार म्हणजे आणणार होतो. पण सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हाऊसमध्ये येऊन सांगितलं, जसं काय वेदांत फॉक्सकॉनवाले हे ठेकेदार आहे, तो वेदांतवाला येणार आहे, 4 लाख कोटी घेऊन येणार आहे, सगळं सगळं. त्यांना पण कॅसेट ऐकवली असेल की आम्ही 6 महिन्यापूर्वी क्रिकेटची मॅच खेळलो, दहीहंडी खेळलो, वर्ल्ड कप जिंकलो, ते सगळं ऐकवलं असेल. पण एका बाजूला जेव्हा आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक वेगळे उद्योग आपल्या राज्यात आणत होतो, नोकऱ्या निर्माण करत होतो, रोजगार निर्माण करत होतो, दुसऱ्या बाजूला वेदांत फॉक्सकॉन आपल्या राज्यातून निघून गेला. जेव्हा मी ट्विट केलं तेव्हा मुख्यमंत्र्यांना कळलं, त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना आतापत्ता पण माहिती नव्हतं की वेदांत फॉक्सकॉन गेले कुठे. तुम्ही मला सांगा, वेदांत फॉक्सकॉन गेलो कुठे? नाही ऐकवला. गेलो कुठे? बल ड्रग पार्क गेलो कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलो कुठे? सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलं कुठे?
एअरबस टाटा गेलं कुठे? 40 गद्दार पळाले कुठे? आता कळलं तिथे सगळं का पाठवलं? मी उद्याच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणार आहे की तुम्ही मुख्यमंत्री नक्की आहे तरी कुठचे, महाराष्ट्राचे की गुजरातचे? कदाचित ते सांगतील मी गुवाहाटीचा। काय की माझी भूमिका स्पष्ट राहिलेली, जेव्हा डायव्होर्सला देखील होतो मी तेव्हा सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते, आम्ही 80,000 कोटीची गुंतवणूक या राज्यामध्ये आणली आणि भूमिका स्पष्ट होती की ज्या जिल्ह्यामध्ये जायचं महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, कारण उद्धव साहेब आणि माझा मूळ जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्र आहे, जिथे तुम्हाला वाटतील तिथे जा, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करा, ही आमची भूमिका होती। आणि तसंच देश पातळीवर ज्या ज्या राज्यामध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला जा, तिथे गुंतवणूक करा, कारण कुठच्याही राज्यात तुम्ही गेलात तर देश पुढे जाईल, ही आमची भूमिका आहे। पण राग तेव्हा येतो मला, दुःख त्या गोष्टीचं होतं की जे उद्योग 100% आपल्या राज्यात येणार होते, आपल्या काळात येणार होते, आपलं डबल इंजिनचं सरकार या केंद्र सरकारबरोबर चाललेलं, मग ह्यांचं इंजिन फेल गेलं कुठे की 100% राज्यात जे उद्योग येणार होते ते तिथे का पाठवले तुम्ही? हे 40 गद्दारांना तिथे लपवलं होतं, त्यांचे आभार मानायला तुम्ही पाठवले? गुजरातला गेलं म्हणून मला दुःख नाही आहे, गुजरात पण आपलंच राज्य आहे, आसाम पण आपलंच राज्य आहे, कर्नाटक पण आपलंच राज्य आहे, तमिळनाडू पण आपलंच राज्य आहे, पूर्ण देश आपला आहे। पण जिथे जिथे आपण स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढत असतो, ज्या ज्या राज्यामध्ये जे सरकार लढत असतं तिथे जो रोजगार येणार असतो ते दुसरं राज्य पळून येतं आणि आपले मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत। गेल्या 6-7 महिन्यामध्ये प्रकार बघा कसे घडलेले आहेत, कधी आसामचे मुख्यमंत्री आपल्याकडे येतात, कधी ओडिशाचे येतात, कधी गुजरातचे येतात, कधी युपीचे येतात, आपल्याकडे बैठका घेतात, आपल्या इकडच्या उद्योजकांना तिथे बोलतात। युपीमधले मुख्यमंत्री बोलले आम्ही इथून 5 लाख कोटी युपीमध्ये घेऊन गेलो इन्व्हेस्टमेंट म्हणून, चांगली आनंदाची गोष्ट आहे। ते लोक त्यांचे कामं करत आहेत, तिकडचे मुख्यमंत्री त्यांचं काम करत आहेत, पण आपले मुख्यमंत्री जातात कुठे? दिल्लीला चर्चा करायला, विस्तार कधी होणार, विस्तार कधी होणार, विस्तार कधी होणार, विस्तार कधी होणार, लिहून घ्या, विस्तार होणार नाही, विस्ताराच्या आधी तुमचं सरकार पडणार आहे। पण एक नाटक करायला डॅव्हॉसला गेले होते, डॅव्हॉसला गेले होते, माहिती किती कधी गेले होते? मागच्या महिन्यात गेले होते। किती तास गेले असतील डॅव्हॉसला? 28 तास। किती तास? 28 तास। डॅव्हॉसला मी पण गेलो होतो मागच्या वर्षी सुभाष देसाई साहेब आणि नितीन राऊत साहेबांबरोबर, जसं सांगितलं तसं माझं सगळं शेड्यूल हे ट्विटरवर आहे, फोटोज सकट आहे। पण डॅव्हॉस एक छोटंसं गाव आहे, आपलं पांडुरंग भुतकर मार्गपेक्षा छोटंसं गाव आहे, दोन्ही बाजूला घरं पण नाही, जेवढी वस्ती आपल्या एका गणपतराव कदम मार्गावर असेल त्याच्यापेक्षा अर्धी वस्ती तिथे असेल। आता तुम्ही मला सांगा, अशा गावात गेल्यानंतर तुम्ही 40 कोटी उडवू शकता का? 28 तासात 40 कोटी कसे उडवू शकतात हाच प्रश्न मला पडलाय, आणि मुख्यमंत्र्यांना पण तोच पडलाय प्रश्न की अरे उडवले कसे, गेले कुठे पैसे? सगळं खोक्यांमध्येच असतो, बाकी काही नसतं। पण तुम्ही मला सांगा, हे स्पष्ट आहे, 40 कोटी 28 तासात कोणी उडवू कसं शकतं? आज तुम्ही मला उत्तर द्या। आणि अनेक वेळा मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं, ह्याच गोष्टीवर चॅलेंज केलेलं आहे, मी त्यांना प्रत्येक वेळी चॅलेंज देत असतो। मी मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा चॅलेंज केलं, वेदांता फॉक्सवर चॅलेंज केलं, मी बोललो जो प्रकल्प, जी इंडस्ट्री 100% आपलं राज्य असतं तर आपण महाराष्ट्रात आणली असती, ती गुजरातला गेलीच कशी? चला या माझ्यासोबत, या आपण जनतेसमोर चर्चा करू, प्रेस समोर चर्चा करू। आलं उत्तर त्यांच्याकडून चॅलेंजला? नाही आलं। शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, मी अनेक वेळा सांगतो मुख्यमंत्र्याला या मंचावर या आणि माझ्यासोबत चर्चा करा, दिलं उत्तर चॅलेंजला? नाही दिलं। डॅव्हॉसमध्ये खर्च झाला कसा, कुठे झाला? उद्योगमंत्री तर असे गायब झाले की कळेच ना कुठे गेलेत उद्योगमंत्री। परवाकडे वाटतं दुबईला गेलेले फूड फेस्टिवलसाठी, म्हणजे दुबईला तुम्ही फूड फेस्टिवलला जाता, उद्योगमंत्री फूडचं एक तर काय संबंध, तुम्ही आणलं किती आणि नेलं किती हा एक प्रश्न आहे, पण आपली मालवणी जत्रोत्सव असतो तिथे फूडला खायला जा। आम्ही बोलतो तुम्हाला या कधीतरी, माझ्याकडे 2 फ्रँकी खाऊन पळालात तुम्ही तिथे सेनाभवन मधून। दुबईच्या राजाला मी सांगतो जरा सांभाळून राहा। पण हे वातावरण जे झालेलं आहे, जसं तुम्हाला आज हसायला येत आहे असंच प्रत्येक उद्योजकाला हसायला येत आहे की अरे इथे यांच्याकडे जाणार कोणाकडे? सगळे मला सांगतात असे असे एक एक लोक बसवलेले आहेत, एक मैत्री कोण मित्र बसवलेला आहे, दुसरं ते मला वाटतं आता सुट्टीवर पाठवले त्यांना, असे अनेक लोक बाजूला बसवून ठेवलेले आहेत की मुख्यमंत्रीपर्यंत पोचायचं जर झालं तर खिसा असा सांभाळत सांभाळत जायला लागतं त्यांच्याकडे, कारण मुख्यमंत्री खिसा कापणारच आहे। आणि खिसा कापल्यानंतर जे आपले वर्णित भाषण झालं, जे जोगेश्वरीत भाषण झालं, जे उद्या आम्हाला परत असेंब्लीमध्ये ऐकायला मिळणार आहे,
क्रिकेटच्या मॅचला गेलं, दहीहंडीच्या गेमला गेलं, रेसिंगच्या गेमला गेलं तर काय चालतं तिथे? 6 महिन्यापूर्वी आम्ही मॅच खेळलो, वर्ल्ड कप जिंकलो, खुर्च्यांचं सरकार आहे. ओ आता 6 महिने होऊन गेले तर 9 महिने झाले, काहीतरी काम दाखवा. 10 महिने होत आले, ती कॅसेट बंद करा आणि लोकांना काम दाखवा, नाही तर चालते वा. आज लोक तुम्हाला हे सांगायला इथे आलेले आहेत. आणि ही जी घोषणा ना 50 खोके, ही काल मला वाटतं पुण्यात पण ऐकवले, जे जिथे जिथे जातात कधी कोण खोके दाखवतं, कधी कोणी असं ओढून दाखवतं आणि मग पोलिसांना त्यांच्या मागे पाठवतात. अरे 50 खोके बोलला त्याला पकडा, त्याला पकडा, धरपकड सुरू होते. तडीपारी करा, तडीपारी करा. पण ह्या घोषणा जेव्हा आपल्या सभेत होतात तेव्हा आपण असं पकडत पाठवतो का पोलिसांना कोण मागे पाठवतो? नाही, उलट शोधून आपण स्टेजवर त्याचा सत्कार करतो. का तुम्हाला सांगतो? कारण ह्याला बोलतात निष्ठा. आणि आज इथे मंचावर जे बसलेत ते पण सांगू शकतील की खोके बोलल्यानंतर त्यांना कोणालाही झोंबत नाही, एकाने सुद्धा खोकेला हात लावलेला नाहीये. पण आज जे तिथे बसलेले आहेत, जे गद्दार 40 बसलेले आहेत, प्रत्येकाने खोकेला हात लावले, खोक्यातच लपलेले जणू काही, आणि सांगतात होय आम्ही खोके घेतले. आणि वेगळी वेगळी कारणं देतात, वेगळी वेगळी अशी कारणं दिलेली आहेत त्यांनी. कधी बोलतात आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली, कधी बोलतात आदित्य ठाकरे ब्लू शर्ट घालतात म्हणून शिवसेना सोडली, कधी बोलतात फंड मिळाला नाही म्हणून शिवसेना सोडली, काल बोलले आता मराठा मुख्यमंत्री होणार म्हणून शिवसेना सोडली. अहो तुम्ही सोपी गोष्ट सांगा, जी मला आणि उद्धव साहेबांना तुम्ही वर्षा बंगल्यावर सांगितली, ते 4 मंत्री आज परत मंत्री बनलेले आहेत, त्यांची नावं घ्यायला देऊ नका. पण काय भाषणं देतात, कधी बाप बदलले नाही, कधी असं नाही, कधी तसं नाही. तुमच्या एंट्र्या कुठे कुठे तुम्ही अजय आम्हाला सांगितल्या ना, त्याच्यासाठी तुम्ही तिथे गेल्यात. आम्हाला बोलायला लावू नका, नाही तर फिरणं कठीण होईल तुम्हाला. पण आज हेच जे वातावरण आहे गद्दारीचं, हे देशाला धोक्यात आणत आहे. जसं मी सांगितलं, आपल्या राज्याला मागे खेचण्याचं काम होत आहे, आपल्या राज्याला दिल्ली समोर झुकण्याचं काम होत आहे. जसं मी सांगितलं की कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे, उद्योग क्षेत्र हे बंद करण्याचं काम सुरू आहे, इथून अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या राज्यात ढकलण्याचं काम सुरू आहे. आणि जर तुम्ही सगळं काही पार पडून परवाकडे MPSCची मुलं 2 आंदोलनात बसायला लागलं, पोलीस भरती कधी जाहीर करतात, कधी मागे घेतात, कधी जाहीर करतात, कधी मागे घेतात. बरं, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पोलिसात भरती झालात, ISIPS झालात, MPSC पास झालात, तर बदली पोस्टिंगसाठी आता हे गद्दार लोक पैसे घ्यायला लागलेत. अशी अशी हाल करून ठेवलेत आपल्या महाराष्ट्राचे. विचारा कधी जाऊन पोलिसांना, ऑफ द रेकॉर्ड विचारा, कधी कुठच्या अधिकाऱ्यांना विचारा. सगळे बोलतात एवढं भयानक सरकार आम्ही कधीही बघितलं नाही, असं भयानक सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे. आणि हे भयानक सरकार हे नुसतं महाराष्ट्राला धोक्याचं नाही, तर हे भयानक सरकार पूर्ण देशाला धोक्याचं आहे. हे असं सरकार कधीही मी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकीय आयुष्यात पाहिलं नाही. गेली 75 वर्ष जे स्वातंत्र्य आपण लढवून मिळवलं, तेच स्वातंत्र्य आता धोक्यात आलेलं आहे. आज तुम्ही विचार करा, अनेक लोकांनी त्यांचे राजकीय विचारसरणे बदललेले आहेत, विचारधारा बदललेली आहे, राजकीय पक्ष बदललेले आहेत, वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षात गेलेले आहेत, पण त्याला एक डिग्निटी ठेवलेली आहे, एक ग्रेस ठेवलेली आहे. स्वतःचा आमदारकीचा राजीनामा असेल, खासदारकीचा राजीनामा असेल, तो देऊन जनतेसमोर गेलेत, जनतेचा कौल घेतलेला आहे. जर जिंकले तर विधानभवनात गेलेत किंवा लोकसभेत गेलेत, हरले तर घरी बसलेले. पण हे जे 40 आमदार जे डरपोक होते, जे गद्दार होते, जे गोव्याला पळाले, त्याच्या आधी कुठे पळाले, गुजरातला पळाले, मध्ये कुठे पळाले, सुरतेला, आणि त्याच्यानंतर गुवाहाटीला पळाले, ह्या लोकांमध्ये अजूनही हिंमत नाही की निवडणुका घेऊ शकतात की नाही ह्याच्यावर विचार सुरू आहे. आज कशी परिस्थिती बघा महाराष्ट्रामध्ये, कमीत कमी 20 महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा ह्याच्या निवडणुका झालेल्या नाहीत. 1 वर्ष होऊन गेलं, प्रशासक बसलेले आहेत, पण तुम्हाला आणि आम्हाला तिथे स्थानिक जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आवाज नाही आहे, कारण प्रशासक कोणाचं ऐकत नाही आहे. ऐकतात कोणाचं? तर मुख्यमंत्री कार्यालयाचं. ही लोकशाही झाली का तुमची? आमची नाही होऊ शकत ही लोकशाही. बरं, ह्यांचं सोडा, 40 गद्दार आमदार आहेत, 13 गद्दार खासदार आहेत. खरं तर त्यांना पल्लीकडे जायचं होतं, टुपुक टुपुक उड्या मारून जायचं होतं डरपोकांना, तर कसं जायला पाहिजे होतं? त्यांनी आमदारकीचे राजीनामा द्यायला पाहिजे होतं आणि जनतेच्या समोर यायला पाहिजे होतं. पण झालंय का असं? नाही झालंय. आणि म्हणून जेव्हा मला कळलं की अशीच लोक आहेत, जेव्हा उद्धव साहेबांनी राजीनामा दिला, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, ह्या 40 गद्दारांनी टेबलवर चढून कसे नाचले ते तुम्ही पाहिलेलं, आम्ही पाहिलेलं आहे. हे गलिच्छ राजकारण कधी कोणाला मान्य नाही, आणि म्हणून यांना फिरणं जिथे कठीण झालेलं आहे. मला कळलं की ह्यांच्यात हिंमत नाही, धमक नाही, लाज उरली नाही आमदारकीचा राजीनामा देण्याची, खासदारकीचा राजीनामा देण्याची. मी म्हटलं चला सगळे सोडा, एका बाजूला ठेवूया, एकाच माणसाला पण विचारूया ज्यांच्या मागे एकदम मोठी महाशक्ती उभी आहे.
आणि जे एवढे जगप्रसिद्ध आहेत की 24 तास दिवसात असतात, 28 तास हे काम करतात. मी त्यांना चॅलेंज दिलं होतं. मी बोललो चला, मी एक साधा आमदार आहे, 32 वर्षाचा तरुण आमदार आहे, माझ्या हातात ना पोलीस यंत्रणा आहे, ना केंद्रीय यंत्रणा आहे, ना महानगरपालिका आत्ता आहे, मला कोणावर धाडी टाकता येत नाहीत, कोणाला घरावर बंद करता येत नाही, सूडबुद्धीचं राजकारण माझ्याकडून कधी होणार नाही. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि आमच्या वर्णीतून लढा. तयार होते ना तुम्ही पण लढायला? तयार होते की नाही? होतो ना आपण लढायला तयार. पण त्या दिवशी काय झालं, काय झालं तुम्हाला सांगतो. त्या दिवशी मी संभाजीनगरमध्ये होतो, छत्रपती संभाजीनगरला माझी सभा होती आणि मला कळलं की कोळीवाडे त्यांनी सभा घेतलेली आहे, सत्कार घेतलेला आहे. मला 2-3 प्रेसवाल्यांचे फोन आले, आदित्य तुम्ही वर्लीत नाहीत का, तुम्ही तुमच्या मतदारसंघात नाहीत का? मी बोललो नाही, मी प्रत्येकाच्या मनामनात आहे, हृदय हृदयात आहे, मला तिथे जाण्याची गरज नाही. कारण मी गेलो तर मुख्यमंत्री येणारच नाहीत, घाबरतील. एकदा येऊ तर द्या, आमचं वर्ली कसं आहे पाहू तर द्या. आले आणि तुम्ही बघितलं असेल, गर्दी कचा कच खुर्च्यांची भरली होती. बरोबर आहे भास्कर जाधव साहेब, गर्दी जशी आपल्याकडे तशी खुर्च्यांची गर्दी होती. कारण ते जी गद्दारी केली त्यांनी खुर्च्यांसाठी गद्दारी केली. जे आपण प्रामाणिक राहिलो ते आपण ह्या लोकांसाठी प्रामाणिक राहिलो आणि आज ही सगळी लोक आपल्याला आशीर्वाद द्यायला इथे आलेले. पण त्या दिवशी मी त्यांना चॅलेंज दिलेलं, मी त्यांना सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी साधा आमदार आहे, मी काय करणार, तुमचं काय बिघडवणार. माझ्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 5-5 मंत्री, पालकमंत्री येत आहेत. चला तुम्ही तुमचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि वर्णीतून लढवून दाखवा. पण चॅलेंज स्वीकारलं नाही. ते बोलले आम्हाला अजून मोठं चॅलेंज द्या, आम्ही संघर्ष केलेला आहे, आम्ही संघर्षातली लोक आहोत. कुठचा संघर्ष? तुम्ही ठाण्यातून आलायत, जो ठाणे शिवसेनेचं आणि शिवसेनेचं ठाणे, ठाण्याची शिवसेना, संघर्ष नव्हता तिथे. लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं, शिवसैनिक म्हणून प्रेम दिलं, म्हणून तुम्ही त्या पदावर बसलेला होतात. संघर्ष तुम्ही केला नव्हता, केला तुम्हाला शिवसैनिकांनी केला. ज्या शेतावर 2-2 हेलिपॅड असतात तिथे संघर्ष होऊ शकत नाही. संघर्ष करतो तो आम्ही करतो, आमच्या संविधानासाठी संघर्ष करत आहोत. लढा जो देत आहोत आम्ही, तो आमच्या लोकशाहीसाठी देत आहोत. उद्धवसाहेब पाठीवर 40 वार करून तुमच्याशी संघर्ष करतात. एकटा माणूस तुम्हाला लढत आहे, पूर्ण केंद्रीय यंत्रणा तुम्ही तुमच्या मागे लावलेली आहे. चला या समोर. पण त्या दिवशी काय केलं त्यांनी, त्यांनी सांगितलं मी उत्तर नाही देणार, भाजपला उत्तर देऊ द्या, त्यांच्या नेत्यांना देऊ द्या, त्यांच्या आयटी सेलला देऊ द्या, गद्दारांना देऊ द्या, आदित्य ठाकरेला शिव्या घाला, आदित्य ठाकरेला बदनाम करा. आत्तापर्यंत त्यांनी 2-3 यंत्रणा लावलेल्या आहेत, 2-3 एजन्सी मला माहिती आहेत. त्यांनी सांगितलं सोशल मीडियावर आदित्य ठाकरेची बदनामी करा, ह्या मुलाचा आवाज दाबून टाका, ह्याला राजकारणातून बाहेर काढून टाका. ठीक आहे, करा. पण ते करायच्या आधी अजून एक चॅलेंज देते तुम्हाला मी, आणि जे त्या दिवशी पण दिलं मी, की वर्णीतून जमत नाही ना तुम्हाला, तुम्हाला वाटतं माझं वर्णीतून डिपॉझिट जाईल, एवढी चिंता आहे तुम्हाला. चला जाऊ दे, मी तुमच्या मतदारसंघात येतो, तिथून तुम्ही राजीनामा द्या आणि तिथून मी जिंकून दाखवतो. दाखवूया एकदा, होऊन जाऊ द्या. तुम्ही कितीही नाव चोरलं आमचं, कितीही चिन्ह चोरलीत, कुठचंही चिन्ह द्या, पण ही जनता आहे ना ती आम्हाला सांभाळून गेली. आणि जनता तुम्ही कधी चोरू नाही शकत नाही, हे प्रेम आशीर्वाद कधी चोरू शकत नाही. आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी, चोरांनी कितीही मोठी चोरी केली, कितीही दौलत त्यांनी चोरून कमवली, तरी त्यांचं त्या फोर्ब्सच्या यादीत कधी नाव येत नाही, अमीरांच्या यादीत कधी येत नाही, चोरांच्याच यादीत येतं त्यांचं नाव. आणि आज पण त्यांना पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या माथ्यावर जे गद्दार लिहिलेलं ते गद्दार म्हणूनच राहणार, तुम्ही ते मिटू शकणार नाही. पण ही लढाई जी मी लढत आहे, अनेक लोक सांगतात आदित्य तू एकटा लढत आहेस, मी त्यांना सांगतो मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे, माझ्यासोबत पूर्ण देशाची जनता उभी आहे. कारण ही लढाई आता शिवसेनेची राहिलेली नाही आहे. आपण कोर्टातलं आपण तो युक्तिवाद ऐकत असाल, आपले वकील बोलत आहेत, त्यांचे वकील बोलत आहेत, सगळे जे काय आहे ते लोकांसमोर आहे. कोर्टात एक आपली लढाई सुरू आहे, इथे रस्त्यावर आपली एक लढाई सुरू आहे, त्यांचा अहंकार मोडण्याची आपली लढाई सुरू आहे, ही गद्दारी मोडून काढण्याची आपली लढाई सुरू आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लढाई नुसतं शिवसेनेसाठी राहिली नाही मोठी, ही लढाई नुसतं शिवसेना नावासाठी नाही, चिन्हासाठी नाही, विरोधी पक्षात आधी होतो आत्ता पण आहे, नुसतं सरकारमध्ये बसायचं म्हणून नाही, पण जे देशात जे वातावरण बनत आहे ना, की लोकशाही संपून टाका, लोकशाहीला मारून टाका, लोकशाहीला गाडून टाका, संविधानाचा अपमान करून संविधानाला बाजूला ठेवा, ह्याच्यासाठी आता ही लढाई सुरू झालेली आहे.
आज जे माझे पत्रकार मित्र इथे उभे आहेत, बसले असतील, आजूबाजूला पण आहेत, त्यांना पण आज सांगतोय की आज जे राजकीय लोकांसोबत होत आहे, राजकीय नेत्यांसोबत होत आहे, जे हमले आमच्यावर होत आहेत, जे वार आमच्यावर होत आहेत, जे यंत्रणा आमच्या मागे लावलेल्या आहेत, दिवस असा उजाडलेला आहे की तुमच्यावर पण होत आहे, आता तुमच्यावर पण धाडी टाकले जात आहे, तुमच्यावर पण फोन टॅपिंग होत आहे. कारण जे जे सत्याच्या बाजूने उभे राहतील ना, त्यांच्यावर त्यांचा आवाज कसा दाबायचा हे सगळं आता कटकारस्थान या देशात सुरू झालेलं आहे. राजकीय पक्ष संपायचे कसे, विरोधकांना संपायचं कसं, मित्रपक्षांना देखील संपायचं कसं, दुसरं कोणी आपल्याशिवाय उरलंच नाही पाहिजे, जो राहील तो आपलाच. ठीक आहे, लोकशाही आहे, लोकशाही ठेवा तुम्ही, जर जिंकलात तर सगळं काही तुमचं, पण जर जे तुम्ही हरलेलं आहात ते चोरून घ्यायचं, दादागिरी करायची आणि घ्यायचं, खेचून घ्यायचं, ही कुठची लोकशाही झाली, हा कुठचा देश झाला? आणि म्हणून मी आज सांगते तुम्हाला, ही लढाई फार मोठी आहे, त्याच्यासाठी आपल्याला एकत्र राहायला लागेल, आपली एकजूट कायम ठेवायला लागेल. जे हे काही सगळं चाललेलं तुम्ही बघा, जशी दादागिरी वाढत चाललेली, यांची कुठे ना कुठेतरी मोडायलाच लागेल. कारण पलीकडचे जे गद्दार आमदार आहेत, त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलेलं आहे, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत फायरिंग केलेलं आहे, ॲक्शन झाली कुठे? नाही झालेली आहे. ही यंत्रणा भयानकपणे वापरतात. इलेक्शन कमिशन, आपण आपले ॲफिडेव्हिट देऊन त्यांच्यापेक्षा लाखोनी जास्ती असून चिन्ह दिलं, नाव दिलं. काल परवाकडे मी हेच सांगितलं आहे की आज जी निवडणूक झालेली आहे, पुण्यात असेल, चिंचवडमध्ये असेल, तिथे देखील निवडणूक आयोग कसा वापर केला जातो हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि ह्या लढाईमध्ये आपल्याला विखुरण्याचा प्रयत्न होईल, आपल्या आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, अफवा पसरवण्याचा प्रयत्न होईल, आणि हे सुरू झालेलं आहे. पण तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कुठच्या बाजूने राहणार आहात. मी ज्या बाजूने लढत आहे, माझ्या मनात सत्यमेव जयते आहे, सत्तामेव जयते, आणि म्हणून मला खात्री आहे की विजय आपलाच होणार. जरी आज महाराष्ट्रामध्ये अंधकार पसरला असेल, तरी पुन्हा एकदा त्या सुवर्णकाळ न्यायचं आहे आपल्याला, सुवर्ण संधी आपल्याला महाराष्ट्रात आणायची, सुवर्णकाळ महाराष्ट्रात आणायचा आहे, जो सुवर्णकाळ उद्धवसाहेब मुख्यमंत्री म्हणून आणत होते. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारायला आलो आहे की तुम्ही सोबत राहणार की नाही. आज आपला हा कार्यकर्ता मेळावा जो आहे, शिवसंवाद यात्रा जी आहे, वरळीतली आहे, परळमधली, शिवडीतली आहे, बायकड्यातली आहे, तुम्ही सगळे इथे मुंबईकर म्हणून आलात, शिवसेना प्रेमी म्हणून आलात, उद्धव साहेबांनी मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलायत. पण जसं मी सांगितलं, ही लढाई खूप मोठी आहे. तुम्ही तयार आहात की नाही या लढाईमध्ये? या लढाईमध्ये जेव्हा आपण लढत राहू, तेव्हा या लढाईमध्ये प्रयत्न करतील की धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायची, आपण विखुरली जाणार आहोत का? जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे, तुम्ही विखुरले जाणार आहात का? समाजासमाजामध्ये, भाषे भाषेमध्ये, गल्ली गल्लीमध्ये पण वाद निर्माण करायचा प्रयत्न होईल, तुम्ही विखुरले जाणार आहात का? कारण जर विखुरले गेलो तर ही जी पाच बोटं आहेत ती बोटं मोडली जातील. पण जर तुम्ही एकत्र आलात, वज्रमूठ केली, वज्रमूठ जर तुम्हाला बघायची असेल, सगळ्यांनी हात वरती करा. ही जर वज्रमूठ आली तर मशाल पण तुम्ही हाती घेऊ शकता, धनुष्यबाण पण तुमच्या हाती येऊ शकेल, भगवा झेंडा तर आहेच, पण ज्यांना बुक्का द्यायचा आहे राजकीय, तो दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.